वेरी गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू अनादर ऑनलाइन क्लास. ओके, आज अपन नवीन टॉपिक आणि आपल्या चॅप्टरचा लास्ट टॉपिक बघणार आहोत. आजच्या टॉपिकनंतर आपला चॅप्टर हा संपलेला असेल. ठीक आहे, तर बायोडायव्हर्सिटीमधील जेवढे काही WH क्वेश्चन तयार होतील, व्हाट हाऊ अँड वेअर, ते सर्व आपण बघितले, म्हणजे कसं का आणि कुठे. ठीक आहे, शेवटचा एक पॉईंट राहिला तो म्हणजे की कशाप्रकारे आपण त्या बायोडायव्हर्सिटीला आता वाचवायचं. आपल्याला आता समजलेलं की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन्स, काय गरज आहे आपल्याला बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करण्याची, त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. पण आता करायचं कसं ते आपण याच्यामध्ये आज बघणार आहोत. ठीक आहे, कोणतीही स्पेसीस किंवा कोणती इकोसिस्टीम कम्युनिटी किंवा बायोडायव्हर्सिटी ही डेंजरमध्ये जेव्हा येते कशी येते, ठीक आहे, ते आपल्याला माहिती आहे की ती कशाप्रकारे डेंजरमध्ये येते आणि तिला जर डेंजरमधून वाचवायचं असेल तर आपल्याला तिला तिचे जे व्हॅरिएशन्स आहेत, जे डिफरन्सेस आहेत विद इन द स्पेसीस, ते आपल्याला सेव्ह करावं लागतील. ठीक आहे, म्हणजे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन्स, बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करायची म्हणजे आपल्याला काही वेगळं काही करायचं नसते, तर त्या बायोडायव्हर्सिटीचे जे काही स्पेसीस आहेत त्यांनाच कन्झर्व करायचे असतात. ज्या स्पेसीस आता डेंजरमध्ये किंवा थ्रेटनमध्ये आलेल्या आहेत त्यांना आपल्याला प्रिझर्व करायचे असतात. ठीक आहे, या स्पेसीसला प्रिझर्व केलं म्हणजे ऑटोमॅटिकली आपली बायोडायव्हर्सिटी काय होईल, तिथे प्रिझर्व होते. ठीक आहे, किंवा कन्झर्व होते. ठीक आहे, म्हणजे स्पेसीसला कन्झर्व केलं म्हणजे ती कम्युनिटी प्रोटेक्ट होईल, कम्युनिटी प्रोटेक्ट झाली म्हणजे ती इकोसिस्टीम प्रोटेक्ट होईल, इकोसिस्टीम प्रोटेक्ट झाली म्हणजे ऑटोमॅटिकली आपली ती बायोडायव्हर्सिटी इथे कन्झर्व होते स्टुडंट्स. ठीक आहे, तर या स्पेसीस डेंजरमध्ये कशा येतात, त्याच्यामागे जर आपण जे रिझन्स बघितले त्याला जर आपण क्लासिफाईड केलं तर दोन प्रकारे आपण बघू शकतो. एक तर म्हणजे त्या स्पेसीसला स्वतः तिथे काय झालेला आहे, धोका निर्माण झालेला असतो, तिची जी पॉप्युलेशन आहे, तिचे जे इंडिव्हिज्युअल आहेत ते रॅपिडली कमी होत चालले असतात. फॉर एक्झाम्पल, त्यांची शिकार होत असेल तर त्यांची एवढी मोठी शिकार केली जाते की त्यांची संख्या लगेच संपण्याच्या मार्गावरती आलेली असेल, हा एक त्यांना धोका असतो. अशा प्रकारे ती स्पेसीज नष्ट व्हायला येते आणि त्याचा इफेक्ट आपल्या बायोडायव्हर्सिटीवरती होत असतो. ठीक आहे, सेकंड म्हणजे काय असते स्टुडंट्स, की काही स्पेसीज ज्या असतात त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये पर्टिक्युलर इकोसिस्टीममध्येच राहण्यासाठी सुटेबल असतात. ती इकोसिस्टीम त्यांचं ते हॅबिटॅट जर कमी होत असेल किंवा नष्ट होत असेल तर ॲटोमॅटिकली ती स्पेसीसुद्धा तिथे काय होणार आहे, नष्ट होणार आहे. तर हे दोन मेन रिझन्स आहेत ज्याच्यामुळे स्पेसीस ही डेंजर किंवा थ्रेटन होत असते किंवा थ्रेटनमध्ये येत असते आणि त्याचाच परिणाम आपल्या बायोडायव्हर्सिटीवरती होत असतो. ठीक आहे, तर आपल्याला बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करायची आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल, की या दोन रिझन्सवरती किंवा दोन कॉजेसवरती आपल्याला उपाय सुचावा लागेल. ठीक आहे, म्हणजे बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी आपल्याला दोन मेथड बघायचे आहेत. या दोन मेथडच्या मधून आपण बायोडायव्हर्सिटी कशाप्रकारे कन्झर्व केली जाते ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आजचा टॉपिक काय, हाऊ डू वी कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. ओके, म्हणजे एक प्रकारचा आज हा क्वेश्चन्स आहे, हाऊ डू वी कन्झर्वेशन बायो डायव्हर्सिटी. ओके, तर अकॉर्डिंग टू आवर एनसीईआरटी एनसीईआरटी आपल्याला दोन मेथड दिल्या आहेत, दोन मेथडनुसार तर दोन मेथडने आपण इथे बायोडायव्हर्सिटी कशाप्रकारे कन्झर्व केली जाईल ते आपण बघणार आहोत. स्टुडंट्स, पहिली मेथड आहे इन सुटू कन्झर्वेशन, इन सिटू कन्झर्वेशन. आणि दुसरी मेथड आहे स्टुडंट्स एक सिटू कन्झर्वेशन. ओके, तर पर्टिक्युलर या दोन मेथडचा उपयोग करून बायोडायव्हर्सिटी कन्झर्व केली जाते. बायोडायव्हर्सिटी कन्झर्व केली जाते म्हणजे त्याच्यामध्ये जे काही व्हेरायटी ऑफ स्पेसीस आहेत आणि ज्या स्पेसीस जिथे डेंजरमध्ये आलेल्या आहेत, थ्रेटरमध्ये आलेल्या आहेत, त्यांना प्रिझर्व केले जाते. तर मी सांगितल्याप्रमाणे दोन रिझन जे आहेत, की एक तर स्वतः स्पेसीसलाच काय धोका निर्माण झालेला आहे किंवा त्यांची खूप शिकार होते त्यामुळे त्यांचा नंबरच कमी होत चालला आहे, तितक्या नंबरमध्ये कमी झालेले आहेत की विदिन द काही नियर फ्युचरमध्येच त्यांच्या पूर्ण स्पेसीस जी आहे ती लुप्तच होणार आहे, हा एक त्याचा थ्रेट झाला. दुसरा म्हणजे त्यांचं जे राहणमान आहे किंवा जे हॅबिटॅट आहे त्यांनाच धोका पोचलेला आहे, हॅबिटॅटच नष्ट होत आहे. ठीक आहे,
तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की एक तर त्यांचं हॅबिटॅट वाचू शकतो, जर हॅबिटॅट नष्ट होत असेल तर, किंवा ती स्पेसिसला आपण प्रिझर्व करू शकतो. तिचा नंबर खूप कमी आहे, ठीक आहे, पण तिला आपण तिच्या नॅचरल नेचरमध्ये तिथे जाऊन प्रोटेक्ट करू शकत नाही, कारण तिचा नंबर खूप कमी आहे. तर तिला तिथून आपण वेगळ्या ठिकाणी नेऊन तिथे वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे तिला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करून प्रोटेक्ट करू शकतो, आणि तिथे तिचं ब्रीडिंग करून तिची संख्या वाढवून मग पुन्हा तिला वापस तिच्या नॅचरल हॅबिटेटमध्ये सोडू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण दोन प्रकारे त्याला प्रोटेक्ट करू शकतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे टायगर. टायगरचा संख्या खूप कमी झालेली आहे, तिला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर तिला आपण फॉरेस्टमध्ये प्रोटेक्ट नाही करू शकत. ठीक आहे, किंवा मोठ्या फॉरेस्टमध्ये आपण तिला कुठं लक्ष ठेवणार आहे त्यांच्यावरती, तर त्यांनाच पकडून मग झू पार्कमध्ये नेऊन त्यांचं प्रोटेक्शन करू शकतो. ठीक आहे, त्यांची ब्रीडिंग करून त्यांची संख्या वाढवू शकतो, जशी संख्या त्यांची वाढेल तर त्यांना लगेच नंतर आपण पुन्हा फॉरेस्टमध्ये लिव्ह करू शकतो. हेच त्यात दोन मेथड्स आहेत, इन सूट कन्झर्वेशन आणि एग सूट कन्झर्वेशन्स. ओके, तर स्टुडंट्स याचं मिनिंग काय होतं आहे, इन सूट कन्झर्वेशन म्हणजे काय, तर ऑन साईट. ओके, ऑन साईट आणि एग सूट म्हणजे ऑफ साईट. ओके, म्हणजे ती स्पेसिस जिथे राहते त्याच ठिकाणी जर तिला प्रिझर्व केलं जात असेल, दॅट इज मीन द ऑन साईट, म्हणजे त्या जंगलामध्ये त्या नदीमध्ये जे तिचं हॅबिटॅट आहे तिथेच तिला पोटे केलं जात असेल, तर तिला इन सूट कन्झर्वेशन आपण म्हणणार. ठीक आहे, आणि तिला जर तिच्या नेचरमधून किंवा तिच्या हॅबिटॅटमधून काढून एक पर्टिक्युलर गार्डनमध्ये, एखाद्या झू पार्कमध्ये किंवा ॲक्वेरियममध्ये किंवा नॅशनल पार्कमध्ये तिथे जर प्रिझर्व केलं जात असेल, सॉरी नॉट नॅशनल पार्क, तिथे जर प्रिझर्व केलं जात असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत एग सूट कन्झर्वेशन्स. ओके, तर वन बाय वन आपण बघणार आहोत या मेथड, दोन्ही मेथड्स. स्टुडंट्स, पहिली मेथड आहे आपली टू कन्झर्व अवर बायोडायव्हर्सिटी, दॅट इज अ इन सूट कन्झर्वेशन, ज्याचा अर्थ होतो की त्या स्पेसिसला ऑन साईटच आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, म्हणजे त्याच्या हॅबिटॅटमध्येच त्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, आणि इट इज अ बेस्ट मेथड. ठीक आहे, जर बघा ही मेथड जास्त प्रमाणामध्ये यूज केली जाते, कारण की सेकंड मेथड आहे त्याच्यापेक्षा ही मेथड खूप बेस्ट आहे. याचं मागे रिझन्स असं आहेत की कारण की या मेथडमध्ये त्या स्पेसिसला त्याच्या नेचरमध्येच त्याला प्रोटेक्ट केलं जाते, आणि त्या स्पेसिसचं मेन प्रोटेक्शन हे तिच्या घरीच होऊ शकते, आणि तिचं घर म्हणजे फॉरेस्ट असेल किंवा तिचं हॅबिटॅट असेल. ठीक आहे, पण बघा जर फारच एक्स्ट्रीम कंडिशन आलेली आहे किंवा तिचं फॉरेस्टच नाही राहिलेलं असेल किंवा हॅबिटॅटच नष्ट होत असेल किंवा एवढं मोठं फॉरेस्ट प्रोटेक्ट करणं इज नॉट पॉसिबल जर असेल, तर अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्येच काय केलं जातं की एक सुटू कन्झर्वेशन मेथड यूज केलं जाते. ठीक आहे, तर मेनली आपण इन सुटच मेथड यूज करतो आहे जेव्हा आपल्याला एखादी स्पेसिसला प्रिझर्व करायचं असेल, पण आता तिथे आपण तिच्या प्रॉपर नेचरमध्ये तिला प्रोटेक्ट नाही करू शकत, तर मग आता आपल्याला काही चान्स नाही आहे, कोणता मार्ग नाही आहे, तर मग आपल्याला सेकंड मेथडला युटिलाइज करावं लागत असते, दॅट इज अ एक सी टू कन्झर्वेशन्स. ओके स्टुडंट्स, एखादी स्पेसिस आहे ती डेंजरमध्ये येते किंवा थ्रेटनमध्ये येते, काय येते मी तुम्हाला रिझन सांगितलेलं आहे, पण एखाद्या स्पेसिसचं जे डेंजरमध्ये येण्याचं जे रिझन्स आहेत ते मी रिझन तुम्हाला काही सांगणार आहे. त्याच्यावर सुद्धा काही डायरेक्ट क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात की जसं की सस्टेबिलिटी टू द एक्सटेंशन ऑफ स्पेसिस, याच्यावरती आपला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, सस्टेबिलिटी ऑफ एक्सटेन्शन्स. ओके, आणि याचे रिझन्स काय, म्हणजे कोणत्या स्पेसिस या एक्सटेंड होऊ शकतात किंवा त्यांचे चान्सेस जास्त कोणते आहेत, सस्टेबिलिटी म्हणजे सक्सेस, स्पेसिस एक्सटेन्शन कोणत्या होऊ शकतात. तर याच्यामागे काही मेन चार रिझन्स दिलेले आहेत स्टुडंट आपल्याला. पहिलं म्हणजे ती जर स्पेसिस लार्ज साईजची जर असेल तर, ठीक आहे, तर स्मॉल साईजचा स्पेसिसपेक्षा लार्ज साईजच्या स्पेसिसचं एक्सटेन्शन होणे फार लवकर होते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एलिफंट असेल, टायगर असेल, तर या स्पेसिस लवकर एक्सटेंड होत असतात कारण की त्यांची साईज लार्ज असते. ठीक आहे, त्याच्या अपोजिटमध्ये जर आपण बघितलं की माईस असेल, माऊस असेल किंवा बर्ड असतील, ह्या स्पेसिस कमी एक्सटेंड होतात. बर्ड्स रॅर जे आहेत त्यांना ते लवकर एक्सटेंड होत नाही ॲज कम्पेअर टू द टायगर, कारण की टायगरची साईज जास्त आहे. तर पहिलं रिझन्स आहे ते काय, लार्ज साईज. ठीक आहे, त्यामुळे जर एखादी स्पेसिसचा इंडिव्हिज्युअल जर लार्ज साईजचा असेल तर निश्चितच त्यांची एक्सटेन्शन म्हणजे सस्टेबिलिटी जास्त असेल. ठीक आहे, सेकंड रिझन म्हणजे स्मॉल साईज ऑफ पॉप्युलेशन्स.
एखाद स्पीसीच पॉप्युलेशन जो खूब कमी असेल तिला एक्सटिंक्ट होण्यासाठी कमी वेळ लागेल किंवा तिची इंडिविजुअल फार कमी आहे, एखाद तिथे एखादं क्लायमेट किंवा एखादं डिझास्टर आलं असेल तर त्या एका डिझास्टरमध्येच त्या पूर्ण पॉप्युलेशनची इंडिविज्युअल असते पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. तर लहान स्पेसीज जर असेल, स्मॉल पॉप्युलेशन जर असेल तर स्पेसीज एक्सटेन्शनसुद्धा लवकर होऊ शकते. ठीक आहे. दुसरं म्हणजे स्मॉल रेट ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्टिव्ह रेट जो आहे तो जर कमी जर असेल स्पेसीजचा, फॉर एक्झाम्पल एलिफंट्स, एलिफंटचा रिप्रोडक्टिव्ह रेट फार कमी असतो, तर ही स्पेसीजसुद्धा लवकर काय होऊ शकते, एक्सटेंड होऊ शकते. आणि थर्ड रिझन जे आहे स्टुडंट, दॅट इज द हाय ट्रॉपिकल लेवल इन फूड चेन. फूड चेनमध्ये जर ट्रॉपिकल लेवलवरती वरती जर जे ॲनिमल असतात त्यांची एक्सटेन्शन होण्याची चान्सेस जास्त असतात, कारण की आपण बघितलं की त्यांचा जो नंबर असतो तो फार कमी असतो, त्यांचा रिप्रोडक्टिव्ह रेटसुद्धा कमी असतो आणि ते दुसऱ्या ॲनिमलवरती डिपेंड असतात, कारण ते कार्निवरस किंवा डिकम्पोजर असतात, त्याच्यामुळे त्यांची बी सुद्धा एक्सटेन्शन होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की इन्सुड कन्झर्वेशन. ठीक आहे. इन्सुड कन्झर्वेशन हे पर्टिक्युलर ज्या ठिकाणी तो ॲनिमल सर्वाईव्ह करतो आहे त्याच ठिकाणी त्याला आपण प्रोटेक्ट करतो आहे, त्याला आपण इन सिटू कन्झर्वेशन म्हणतो आहे. ठीक आहे. तर इन सिटू कन्झर्वेशन करण्याच्या काही मेथड्स आहेत ते आपण बघूया. ओके. तर फॉलोइंग मेथडचा यूज करून आपण इन सिटू कन्झर्वेशनने आपण ॲनिमल्स बायोडायव्हर्सिटी आपण कन्झर्व करू शकतो आहे. फर्स्ट वन जो आहे ते बायोस्फियर. ओके. बायोस्फियरमध्ये आपण त्या स्पेसीजला पूर्णपणे प्रोटेक्ट करू शकतो आहे स्टुडंट्स. ओके. बायोस्फियर रिझर्वर्स. ओके. बायोस्फियर रिझर्वर्स हा सर्वात मोठा एरिया असतो स्टुडंट्स. याच्यामध्ये बिलकुलच नॅशनल पार्क येतात. ठीक आहे. खूप सारे नॅशनल पार्क याच्यामध्ये येतात. खूप सारे म्हणजे खूप सारे नाही, याच्यामध्ये नॅशनल पार्क येऊन त्याच्यापासून एक मोठा एरिया तयार होतो, त्याला आपण बायोस्फियर असं म्हणत असतो. ठीक आहे. सेकंड मेथड जे आहे स्टुडंट, दॅट इज अ नॅशनल पार्क. ओके. नॅशनल पार्क आणि दुसरे म्हणजे वाईल्ड सेंच्युरीज. ओके. नॅशनल पार्क आणि वाईल्ड सेंच्युरीज. वाईल्ड सेंच्युरी म्हणजे पर्टिक्युलर ॲनिमल्सला प्रिझर्व केल्या जाते स्टुडंट. ओके. मेनली ॲनिमल्सला. याच्या तीनमध्ये, या तीन पॉईंटमध्ये सर्वात लहान जो भाग असतो तो असतो वाईल्ड सेंच्युरी. पर्टिक्युलर एखादं छोटं पॉलिट असेल त्याला म्हणजे प्रोटेक्ट करायचं असेल तर ते आपण एक वाईल्ड सेंच्युरी म्हणून प्रोटेक्ट केल्या जाते स्टुडंट्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्लांटपेक्षा ॲनिमलला प्रोटेक्ट करण्यासाठी जास्त महत्त्व दिलेलं असतं, पण जेव्हा अशी वेळ येते की तिथे नुसतं ॲनिमलला प्रोटेक्ट करून चालत नाही तर तिथेच्या प्लांट स्पेसीसलासुद्धा प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं, किंवा तो एरिया जेव्हा वाढतो, वाईल्ड सेंच्युरीचा एरिया जेव्हा वाढतो आहे तेव्हा मात्र मग त्याचं कन्व्हर्शन कशात होते आहे नॅशनल पार्क्स. खूप सारे नॅशनल पार्क्स आपल्या देशामध्ये आहेत, जवळपास 90 म्हणजे 19 नॅशनल पार्क्स आहेत, पण त्याच्यामध्ये बरेचसे जे नॅशनल पार्क जे होते ते पहिले वाईल्ड सेंच्युरीज होते स्टुडंट्स, त्यांचं नंतर प्रोटेक्शन वाढून नंतर त्यांना नॅशनल पार्कमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर सर्वात छोटा भाग जो आहे तो वाईल्ड सेंच्युरी असतात आणि देन नॅशनल पार्क्स. आणि जेव्हा नॅशनल पार्कला प्रोटेक्ट, जेव्हा नॅशनल पार्कचा एरिया वाढतो तेव्हा आपण त्याचं बायोस्फियर रिझर्वेशन करतो. ठीक आहे. याच्यामध्ये बायोस्फियर रिझर्वमध्ये फक्त वाईल्ड ॲनिमल्स किंवा प्लांटलाच प्रोटेक्ट होत नाही आहे तर त्या जंगलामध्ये त्या एरियामध्ये राहणारे जे काही ट्रिबिट्स आहेत, ओके, आदिवासी लोक आहेत त्यांनासुद्धा तिथे कन्झर्वेशन केलं जातं किंवा प्रिझर्व केलं जातं. ठीक आहे. म्हणजे संरक्षित केलं जातं. ठीक आहे. कारण की जे आदिवासी लोक असतात ते फक्त जंगलातच राहू शकतात आणि नॅशनल पार्कमध्ये किंवा वाईल्ड सेंच्युरीमध्ये कोणत्याच प्रकारच्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजला परमिशन नसते, म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना तिथून खादळून टाकतो आहे आदिवासी लोकांना. पण हे जे माणसं असतात ते तिथेच राहू शकतात, शहरामध्ये ते सेटल होऊ शकत नाही. जेव्हा असा प्रश्न झाला की मग यांचं काय करायचं, यांना कुठे ठेवणार, त्यांनासुद्धा राहण्याचा किंवा जगण्याचा अधिकार आहे, तर मग त्यांच्यासोबत तो एरिया प्रोटेक्ट करायचा आहे असं ठरण्यात आलं, तेव्हा मग नॅशनल पार्कपासून बायोस्फियर तयार करणे सुरू झालेलं आहे स्टुडंट्स. ओके. तिसरी मेथड जी आहे स्टुडंट ती आहे स्केअर्ड ग्रूज. ओके. अँड लास्ट वन, दॅट इज अ हॉटस्पॉट. तर हे मेथड्स आहेत स्टुडंट्स बायोस्फियर रिझर्वर्स,
ती नॅशनल पार्क अँड वाईल्ड सेंच्युरीज. ओके, नॅशनल पार्क जेवढे आहे थोडी नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहेत स्टुडंट. ओके, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर जे काही मेन मेन नॅशनल पार्क्स आहेत त्यांची ती कोणत्या ॲनिमलसाठी किंवा कोणत्या स्पेसीसाठी आहेत, कोणत्या राज्यात आहेत, त्यांचं नाव काय, एवढी इन्फॉर्मेशन असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यावरती आपल्याला बऱ्याच बऱ्याच क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, नॅशनल पार्क्स आणि वाईल्ड सेंच्युरी. तर आपल्या नेचरमध्ये 90 नॅशनल पार्क्स आणि 448 वाईल्ड सेंच्युरीज आहेत. ओके, अँड 14 मीन्स 14 बायोस्फिअर रिझर्वर्स आहेत. ठीक आहे, त्यांचे नावं, ते कोणत्या राज्यात आहे आणि ते कोणत्या ॲनिमल्ससाठी आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, आणि नंतर स्केट ग्रूज. तर जेव्हा हा पॉईंट येईल तेव्हा मी तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगेल. ठीक आहे, आणि लास्ट आहे हॉटस्पॉट. स्टुडंट्स, सर्वात पहिली मेथड आपण बघू सर्वात पहिले हॉटस्पॉट, कारण की फार इम्पॉर्टंट आहे. तर पहिली मेथड जी येते ते इन्स्टिट्यूट कन्झर्वेशनमध्ये ती आहे हॉटस्पॉट. नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल स्टुडंट्स की हॉटस्पॉट कन्झर्वेशन म्हणजे काय असेल. ठीक आहे, हॉटस्पॉट म्हणजे असा एरिया की जो एरिया खूपच डेंजरमध्ये थ्रेटनमध्ये आलेला आहे, खूप स्पेसिस एक्सटेन्शनमध्ये आले आहेत स्टुडंट्स. मग आता प्रश्न असा होतो की पहिल्या कोणत्या स्पेसिसला वाचवल्या गेल्या पाहिजे. ठीक आहे, कारण की सर्वांचा जो धोका आहे तो काही सारखा नाही आहे, काही स्पेसिस खूप जास्त धोक्यात आहे, काही कमी आहेत. मग चुकून असं व्हायला की सर्वात पहिले ज्याला कमी धोका होता त्यांनाच पहिले वाचवायचा प्रयत्न केला आणि ज्या जास्त धोक्यात होत्या त्यांना नंतर प्रयत्न करण्यात आला, आणि या प्रयत्नामुळे सुद्धा त्या स्पेसिस नष्टसुद्धा होऊ शकतात. तर सर्वात पहिलं जे प्रिपेशन्स आहे ते द्यायला पाहिजे अशा स्पेसिसला जी जास्त धोक्यात आहे. मग ह्या जो एरिया असतो ज्या एरियामध्ये अशा स्पेसिस आहेत ज्या खूप धोक्यात आहे आणि त्याला प्रोटेक्ट करणे फार गरजेचं आहे, तर तो जो एरिया आहे त्याला म्हणतो आपण हॉटस्पॉट. ॲक्च्युली हॉटस्पॉट हा जो वर्ड आहे, ही जी कन्सेप्ट आहे, ही आपल्याला दिलेली आहे सायंटिस्ट नॉर्मन मेयरने. ठीक आहे, कन्सेप्ट गिवन सॉरी नॉट गिवन गिव बाय सायंटिस्ट नॉर्मन मेयर. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट. ओके, हा कन्सेप्ट कोणाचा आहे, नॉर्मन मेयर्स आहे. ठीक आहे, आता हॉटस्पॉट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपल्याला या तीन पॉईंट्स मिळतील स्टुडंट्स. ओके, कोणती आहे, देर इज अ हाय स्पेसिस रिचनेस. ज्या रिजनमध्ये हाय स्पेसिस रिचनेस असते त्या स्पेसिसला प्रोटेक्ट करणं फार गरजेचं असतं, सर्वात पहिले प्रोटेक्ट करणं फार गरजेचं असतं. ओके, तर एरिया which have high number of species richness. ओके, स्पेसिस रिचनेस आपल्याला माहिती आहे स्टुडंट्स. ओके, म्हणजे स्पेसिस डायव्हर्सिटी, जिथे स्पेसिस नंबर जास्त असेल त्याला आपण म्हणणार आहोत स्पेसिस रिचनेस. ज्या एरियामध्ये खूप साऱ्या स्पेसिस आहेत तो एरिया प्रोटेक्ट करणं फार गरजेचं आहे, कारण की त्या एरियाला आपण जर प्रोटेक्ट केलं ॲटोमॅटिकली खूप साऱ्या स्पेसिस इथे ऑटोमॅटिकली कन्झर्व होतील. ठीक आहे, सेकंड पॉईंट म्हणजे हाय डिग्री ऑफ एडेमिझम्स. ओके, एडेमिझम मीन्स काय, की तिथे एडेमिक स्पेसिस आहेत. एडेमिक स्पेसिस म्हणजे काय, द स्पेसिस कन्फाईन दॅट रिजन्स. ओके, मी इथे लिहितो आहे एडेमिझम म्हणजे काय, स्पेसिस कन्फाईन इन दॅट रिजन अँड नॉट फाउंड एनिवेअर्स एनी वेअर इल्स. ओके, म्हणजे ती जी स्पेसिस आहे ती पर्टिक्युलर फक्त त्याच रिजनमध्ये सापडते, त्याच्या व्यतिरिक्त ती कुठेही सापडणार नाही, अशी जर स्पेसिस असेल तर त्याला म्हणतो आपण एडेमिक स्पेसिस. ओके, तर त्या एरियामध्ये एडेमिझमचा डिग्री जास्त असेल किंवा तिथे एडेमिझम जास्त असेल तर त्या एरियाला प्रोटेक्ट करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आणि थर्ड पॉईंट जो आहे स्टुडंट्स, पॉईंट
हाई डिग्री ऑफ फ्रेट ओके टू हैबिटेट लॉस्ट जे तो एरिया जो है त्याचे हैबिटेट हा कंटिन्यूअसली लॉस होते है तो खूब धोक्यात आलेला आहे असा जो एरिया असेल ती जे आपल्याला या तीन पॉइंट जर असतील तर त्या एरियाला आपण कन्सिडर करणार आहोत ॲज अ हॉटस्पॉट पुन्हा एकदा बघूया अशी जागा अशी एरिया ज्या ठिकाणी स्पेसिस रिचनेस खूप जास्त आहे त्याच्यानंतर तिथे एडेमिक स्पेसिस आहेत त्याच्यानंतर तो जो एरिया आहे तो हॅबिटॅट आहे ती धोक्यामध्ये आहे तर तो एरिया आपण कन्सिडर करणार आहोत ॲज अ हॉटस्पॉट ओके तर टोटल वर्ल्ड एरियामध्ये बघा स्टुडंट टोटल वर्ल्ड एरियामध्ये 2% एरिया जो आहे तो हॉटस्पॉट आहे ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट ओके मी इथे लिहितो आहे 2% एरिया ऑफ वर्ल्ड लँड ओके वर्ल्डचा जो टोटल एरिया त्याच्यातला 2% एरिया जो आहे तो हॉटस्पॉटमध्ये येतो आहे तो कन्झर्व केला गेलेला आहे ठीक आहे तर 2% इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके लक्षात ठेवायचं याच्यावरती क्वेश्चन येत असतो आणि या एरियामध्ये जवळपास 25% ओके 25% प्लांट स्पेसिस आहेत अँड 20% हे ह्युमन पॉप्युलेशन येते ह्युमन पॉप्युलेशन्स ओके कोणतं ह्युमन पॉप्युलेशन जे जंगलामध्ये राहते किंवा जे आदिवासी आहेत ठीक आहे ते हॉटस्पॉट एरियामध्ये 25% ज्या प्लांट स्पेसिस आहेत त्या प्रोटेक्ट केल्या जातात आणि 20% ह्युमन पॉप्युलेशन सुद्धा याच्यामध्ये आहे ठीक आहे दोन्ही फार फार इम्पॉर्टंट आहे याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारलेले गेले आहेत स्टुडंट्स ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे ठीक आहे सो नाव यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज अ हॉटस्पॉट हॉटस्पॉट जो एरिया आहे तो वरचा 2% एरिया येतो आहे स्टुडंट्स या 2% एरियामध्ये 25% प्लांट स्पेसिस आहेत अँड 20% हे ह्युमन पॉप्युलेशन आहे ठीक आहे तर स्टुडंट्स वन मोर इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग टू दिस टॉपिक दॅट इज अ जर या एरियामध्ये जी काही इनडेंजरस स्पेसिस आहेत किंवा थ्रेटन स्पेसिस आहेत त्यांना जर आपण प्रोटेक्ट केलं स्टुडंट्स ठीक आहे तर टोटल जेवढ्या स्पेसिस एक्सटेन्शनमध्ये आहेत त्या टोटल स्पेसिसमधल्या 30% स्पेसिस आपण इथे प्रोटेक्ट करतो आहे ठीक आहे म्हणजे काय तर वी कॅन बी रिड्यूस करंट एक्सटेन्शन रेट ओके करंट एक्सटेन्शन रेट ओके आता जो एक्सटेन्शन रेट आहे त्या रेटनं जर एक्सटेन्शन होत राहिलं तर जेवढ्या स्पेसिस एक्सटेंड होणार आहे त्याच्यातलं आपण 30% स्पेसिस आपण इथे सेव्ह करू शकतो आणि इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके हे खूप इम्पॉर्टंट स्टुडंट याच्यावरती बऱ्याच वेळेस डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला ठीक आहे तर थ्रू द हॉटस्पॉट रिजन्स जे काही स्पेसिस एक्सटेंज होत आहेत त्याला 30% स्पेसिस आपण इथे वाचवत आहेत ठीक आहे स्टुडंट सेकंड जो आहे तो आहे बायोस्फियर नॅशनल पार्क्स अँड वाईल्ड सेंच्युरीज ओके तिन्ही आपण एकसाथ बघणार आहोत नॅशनल पार्क अँड वाईल्ड सेंच्युरीज ओके वाईल्ड सेंच्युरीबद्दल तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेलं असेल की त्या ठिकाणी ते जे जंगल आहे ते पूर्णपणे तिथे सुरक्षित केलं जाते फॉर द वाईल्ड ॲनिमल्स ओके वाईल्ड सेंच्युरीमध्ये पर्टिक्युलरली प्लांटपेक्षा ॲनिमल्सचं जास्त प्रोटेक्शन केलं जाते स्टुडंट्स आणि नॅशनल पार्कपेक्षा वाईल्ड सेंच्युरी ही लहान असते ठीक आहे जेव्हा वाईल्ड सेंच्युरीचा एरिया वाढतो आहे तेव्हा त्याचं नॅशनल पार्कमध्ये कन्व्हर्जन होते दोन्ही ठिकाणी रूल्स अँड रेग्युलेशन सारखेच आहेत स्टुडंट्स ओके थोडासा फरक येतो तो म्हणजे की वाईल्ड सेंच्युरीमध्ये थोडंसं एक ह्युमन ॲक्टिव्हिटीजला परमिशन असते पण नॅशनल पार्कमध्ये अजिबातच ह्युमन ॲक्टिव्हिटीजला परमिशन नसते ह्युमन ॲक्टिव्हिटीजमध्ये शिकार करायला परमिशन आहे असं नाही आहे तर जे काही डॉक्युमेंटरीज किंवा रिसर्च किंवा जे काही वाईल्ड सफारी केली जाते किंवा वाईल्ड ॲनिमल्समधला बघण्यासाठी जे काही लोकं जातात जंगलामध्ये तर त्याची परमिशन तुम्हाला फक्त इथे वाईल्ड सेंच्युरीमध्ये मिळते किंवा एखाद्या ॲनिमलचा स्टडी करायचा असेल तर तुम्हाला ती वाईल्ड सेंच्युरीमध्ये परमिशन मिळेल तिथे ह्युमन ॲक्टिव्हिटीजला परमिशन असते पण नॅशनल पार्कमध्ये टोटली काय असतो आहे बॅन असतो ठीक आहे
तर त्याच्यामध्ये बरासा बरासा आणि पण थोडाफारच फरक आहे, काही जास्त डिफरन्सेस नाही आहे. एक फरक म्हणजे एरियामध्ये फरक आहे स्टुडंट याच्यामध्ये, आणि इथे रूल्स अँड रेग्युलेशन खूप टाईट असतात. ठीक आहे, म्हणजे वाईल्ड सेंच्युरीमध्ये जे काही आदिवासी लोक आहेत त्यांना थोडंफार जीवन जगण्यासाठी किंवा तिथे त्यांच्या उपजीविका भागवण्यासाठी थोड्याफार ॲक्टिव्हिटीजला परमिशन असते थोडंस, म्हणजे ते काही थोडंफार प्राणी वागू शकतात किंवा तिथे थोडंफार जंगल तोड करू शकतात. ठीक आहे, जे उपयोगीचे आहेत तेवढंच. ठीक आहे, पण नॅशनल पार्क हा पूर्णपणे प्रोटेक्ट केलेला एरिया असतो. ठीक आहे, तर स्टुडंट्स इन इंडिया देर इज अ 19 म्हणजे 90 नॅशनल पार्क्स आहेत. ठीक आहे, त्याच्यातले जे काही इम्पॉर्टन्स आहेत ते आपण त्यांची लिस्ट आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर वाईल्ड सेंच्युरी जे आहेत ते नियर अबाउट 448 आहेत इन इंडिया. ओके, ज्याच्यामध्ये आपण आपली बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करतो आहे. तिसरा म्हणजे तो जो आहे तो बायोस्फियर रिझर्व्हर्स, बायोस्फियर रिझर्व्हर्स. ओके, जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं की नॅशनल पार्कमध्ये अजिबातच कोणतीच ह्युमन ॲक्टिव्हिटीला परमिशन नाही आहे. पण जे लोक ऑलरेडी जंगलामध्येच राहतात, जे आदिवासी आहेत, ते अजिबातच शहरामध्ये किंवा गावामध्ये जाऊन सेटल होऊ शकत नाही, कारण त्यांची जीवन राहणीमान ही फार वेगळी आहे. म्हणजे एक प्रकारे जर आपण त्यांना तिथून काढूनच टाकलं तर त्यांना जगण्याचाच अधिकार त्यांचा हिसकून घेतल्यासारखा आहे. तर याच्यावर विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की एक असा एरिया बनवायचा आहे की ज्याच्यामध्ये ॲनिमल्स प्लांट दोन्ही प्रोटेक्ट होतील आणि त्यांच्यासोबत हे ह्युमन जे आहेत ते सुद्धा इथे राहू शकतील. तर त्या विचारवरूनच हा कन्सेप्ट आज आला जो होता बायोस्फियर रिझर्वेशन. ओके, तर बायोस्फियरचा जो एरिया आहे तो स्टुडंट तो 3 कॅटेगरीमध्ये डिवायडेड केलेला आहे. ठीक आहे, तर एक असतो सेंटरचा एरिया. तर बायोस्फियरचा जो एरिया असतो स्टुडंट तो अशा प्रकारे प्रोटेक्ट केला जातो आहे, कारण की आपल्याला निश्चितच इथे याचा प्रश्न पडला असेल की ह्युमन बी आहेत आणि ॲनिमल्स बी आहेत दोन्ही एकत्र कसं काय राहू शकतात, काही ना काही तर होईलच नाही इथे. तर जो बायोस्फियर असतो तो स्टुडंट खूप मोठा एरिया असतो, त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे नॅशनल पार्क येत असतात. तर याच्यामध्ये सेंटरचा एरिया जो आहे त्याला म्हणतात, हा खूप सेन्सिटिव्ह एरिया असतो स्टुडंट्स, याच्यामध्ये अजिबातच ह्युमन ॲक्टिव्हिटीला परमिशन नसते, या सेंटरच्या एरियाला म्हणतात इट इज अ कोर झोन. सेंटर एरिया जो आहे तो कोर झोन असतो स्टुडंट्स. ओके, या एरियामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतीही कोणालाचही परमिशन नसते, प्राणी बघण्याचीसुद्धा परमिशन त्याच्यामध्ये नसते, कोणत्या प्रकारची डॉक्युमेंटरीसुद्धा इथे बनवू देत नाही बिलकुल. एरिया फक्त म्हणजे ॲनिमलसाठी असतात आणि त्याच्या भोवती जो एरिया आहे ओके त्या एरियाला म्हणतात बफर झोन. या एरियामध्ये थोडीफार ॲक्टिव्हिटीजला परमिशन असते, ठीक आहे, पण ते लिमिटेड. ती कोणती ॲक्टिव्हिटी स्टुडंट्स, जे सायंटिस्टला स्टडी करायचं आहे, रिसर्च करायचं आहे, स्टडी पॅटर्नसाठी करायचं आहे किंवा आणखी कोणत्या लीगल ॲक्टिव्हिटीसाठी करायचं आहे त्याच ॲक्टिव्हिटीजला इथे परमिशन आहे स्टुडंट्स. असं नाही की कोणालाही तिथे भटके करायला परमिशन आहे, बिलकुलच परमिशन नसते स्टुडंट्स. ओके, तर हा दुसरा एरिया असतो तो असतो बफर झोन्स. ओके, आणि त्याच्यावरती जो एरिया असतो ओके नेक्स्ट टू दॅट देअर दॅट इज अ ट्रान्झिशनल झोन. ओके, ट्रान्झिशनल झोन, या झोनमध्ये मात्र मग तुम्हाला ह्युमन ॲक्टिव्हिटीज दिसेल. ठीक आहे, म्हणजे जे काही आदिवासी लोक असतात त्यांना इथे राहण्यासाठी परमिशन असते. अशा प्रकारे बायोस्फिअर असतो स्टुडंट्स. ठीक आहे, सेंटरला असतो कोर झोन जो बिलकुलही पूर्णपणे प्रोटेक्ट असतो, तिथे कोणाला जायची परमिशन असते. देन बफर झोन, थोडीफार ॲक्टिव्हिटी तिथे चालतात, ते बी लीगल ॲक्टिव्हिटीज स्टुडंट्स. आणि त्याच्या आउटरमध्ये असतो ट्रान्झिशनल झोन, ज्याच्यामध्ये जे आदिवासी लोक त्यांना राहण्यासाठी परमिशन असते, पण त्यांनासुद्धा याच्या आतमध्ये जाण्याची परमिशन नाही आहे स्टुडंट्स. ओके, तशा प्रकारे बायोस्फियर असतात. बायोस्फियर खूप मोठा एरिया आहे ज्याच्यामध्ये नॅशनल पार्कसुद्धा येतात. तर बरेचसे नॅशनल पार्क नंतर बायोस्फियरमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ठीक आहे, तर आपल्या इंडियामध्ये जवळपास 14 बायोस्फियर आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत, कारण की याच्यावरती सुद्धा आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. लास्ट मी जर आपल्याला बघायची स्टुडंट्स इन्स्टिट्यूट कन्झर्वेशनमध्ये ती म्हणजे स्केट ग्रूज. ओके, खूप इम्पॉर्टंट स्टुडंट स्केट ग्रूज.
स्केट ग्रुप्सबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर फारच छान, माहीत नसेल तर मी सांगेल तुम्हाला की स्केट ग्रुप म्हणजे एक प्रकारचे जंगल असतात जे खूप पवित्र असतात आणि देवाचे जंगल असल्यामुळे त्याला प्रोटेक्शन अवेलेबल असतं. ठीक आहे, म्हणजे हे जे एक प्रकारचा एरिया आहे जो प्रोटेक्ट केला जातो आहे तो लिगली प्रोटेक्ट नाही होत स्टुडंट्स, म्हणजे त्याला गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट त्याला प्रोटेक्ट करत नाही, तर लोकच त्याला प्रोटेक्ट करतात कारण की ते समजतात की हे जे जंगल आहे हे खूप पवित्र जंगल आहे आणि याला वाचवणे फार गरजेचं आहे, म्हणजे लोकच त्याला वाचवतात, त्याला म्हणतात स्केट ग्रुव्स. ओके, स्केटचाच अर्थ होते पवित्र. आपल्या ट्रान्झिशनमध्ये किंवा आपल्या परंपरामध्ये आपल्या धर्मामध्ये आपण बरेचसे ॲनिमलला पवित्र ॲनिमल मानतो आणि त्यांना नंतर जपतो किंवा वाचवतो. बरेचसे ॲनिमल जे आहेत ते आपल्या देवाच्या रिगार्डेड आहेत, म्हणजे देवाशी संबंधित आहेत आणि देवाची असल्यामुळे आपण त्यांना हमी पोचवत नाही, त्यांना आपण काय म्हणतो वाचवतो आहे. जसं की टायगर असेल जे देवीचं वाहन आहे, नंदी बैल असेल जे शंकराचं वाहन आहे, किंवा आणखी बाकीचे ॲनिमल जे असतील जे आपण देवाचे संबंधित मानतो आणि त्यांना प्रोटेक्ट करतो, ते सुद्धा एक प्रकारचं काय स्टुडंट एक कन्झर्वेशनच आहे ना. ठीक आहे, तर फक्त प्राणीच नाही तर जंगलसुद्धा प्रोटेक्ट केले जातात स्टुडंट्स. ओके, तर खूप सारे असे स्केट ग्रुप्स आपल्या कंट्रीमध्ये आहेत जे प्रोटेक्ट केले जातात, त्याचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर इथे आणखी एक ॲडिशन पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे स्केट ग्रुप्सच असतात असं नाही तर स्केट लेक, स्केट पॉन्ड किंवा स्केट रिव्हरसुद्धा असतात ज्या पवित्र मानल्यामुळे त्यांना प्रोटेक्शन आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल गंगा, गंगा जी रिव्हर आहे खूप मोठी रिव्हर आहे, तिलासुद्धा आपण काय करतो प्रोटेक्ट करतो. का प्रोटेक्ट करते? कारण की ती पवित्र आहे, ती आपण आपल्या धर्माशी निगडीत आहे म्हणून. ठीक आहे, असे बरेचसे तलाव आहेत, धरणं आहेत जे आपण देवाचे मानतो आणि त्यांना प्रोटेक्ट करतो. ठीक आहे, तर एक लेकचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये एक ब्रह्म लेक आहे. ठीक आहे, तर मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की स्केट ग्रुप्स नेमकंच काय आहे ते. ठीक आहे, तर काही एक्झाम्पल्स आपण आता स्केट ग्रुपचे बघणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल जे आहे स्केट ग्रुपचं जे आपल्या देशामध्ये आहे, दॅट इज अ खासी, खासी आहे जेंटिया. ओके, जेंटिया इन मेघालय, मेघालय. ओके, सेकंड एक्झाम्पल जे आपल्या एनसीईआरटी बुकमध्ये दिलेलं आहे स्टुडंट, दॅट इज अरेवली हिल्स. ओके, म्हणजे पर्वताच्या रांगा आहेत या, अरेवली हिल्स इन राजस्थान. अरेवली हिल्स इन राजस्थान. थर्ड वन इज वेस्टर्न घाट, वेस्टर्न घाट इन महाराष्ट्र. अँड कर्नाटका. ओके, अँड फोर्थ रिजन, सॉरी फोर्थ एक्झाम्पल, दॅट इज सरगुंजा, सरगुंजा. देन चंदा, सरगुंजा चंदा. अँड इन मध्य प्रदेश. ओके, तर हे वेगवेगळे तीन जंगलांचे नाव आहेत, सरगुंजा चंदा आणि बॅस्टर्स. ओके, हे मध्य प्रदेशमध्ये आहेत स्टुडंट्स, ते सुद्धा एक प्रकारचे स्केट ग्रुप्स आहेत. खासी आणि जेंटिया मेघालयामध्ये आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की इंडियामध्ये तीन हॉटस्पॉट आहेत, त्याच्यामध्ये एक बघितलं होतं आपण इंडो बुर्मा, इंडो बुर्माचा एरिया जो आहे तो मेघालयामध्ये येतो आहे स्टुडंट, त्याच्यामध्ये सी हे स्केट ग्रुप्स आहेत खासी आणि जेंटिया. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट, त्याच्यामध्ये बरेच बरेच क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याच्यानंतर अरवली हिल्स राजस्थान आणि वेस्टर्न घाट जो की महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्येच नाही स्टुडंट्स, तो महाराष्ट्रापासून सुरू होतो आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, केरला, तामिळनाडू, पुढे श्रीलंकापर्यंत सुद्धा जातो आहे स्टुडंट्स हा. ठीक आहे, त्याला पूर्ण एरियाला आपण ॲज अ हॉटस्पॉटसुद्धा कन्सिडर केलेला आहे जो आपल्या इंडियामध्ये येतो. ठीक आहे, वेस्टर्न घाट आणि नंतर हे सरगुजा चंदा आणि बॅस्टर्स. ओके, जे मध्य प्रदेशमध्ये आहेत. तर इट इज अ इन सूट कन्झर्वेशन स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट आपल्याला एक सूट कन्झर्वेशन्स. ओके, एक सूट कन्झर्वेशन म्हणजे त्या स्पेसिसला पर्टिक्युलर त्या हॅबिटेटमध्ये प्रोटेक्ट न करता एक
दुसरी सिक्योर्ड प्लेसमध्ये नेऊन तिथे प्रोटेक्ट केले जाते आणि त्यांना प्रोटेक्ट करण्याचे वेगवेगळे मेथड्ससुद्धा आहेत, त्या मेथडसुद्धा आपण बघणार आहोत. तर लेट्स सी दॅट. सेकंड जी आहे ती एग सूट कन्झर्वेशन. ओके, नेक्स्ट बघू आपण एग सूट कन्झर्वेशन. ओके, पहिली मेथड आपण बघितली, आता आपण दुसरी बघूया. ठीक आहे, एग सूट कन्झर्वेशन जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे इज अ ऑफ साईट. ओके, ज्या ठिकाणी तो थ्रेटन स्पेसिस आहे तिथे त्याला कन्झर्व करणे शक्य नाही आहे, किंवा तिथे कन्झर्व करणे हे बऱ्याचशा देशामध्ये शक्य नाही आहे. ठीक आहे, काही देश असे आहेत की त्यांना असं वाटतं की एका स्पेसिसला प्रोटेक्ट केल्यापेक्षा एका स्पेसिसला प्रोटेक्ट करायचं आहे, पण तिला प्रोटेक्ट करण्यासाठी जर आपण पूर्ण फॉरेस्ट जर प्रोटेक्ट करतो आहे तर ज्या अनावश्यक स्पेसिस आहे ज्यांना गरज नाही आहे प्रोटेक्शनचा त्यांनासुद्धा आपल्याला प्रोटेक्ट करणं पडत आहे आणि तो खर्च जास्त आहे. तर अशा ठिकाणी काही कंट्रीज काय करतात की पर्टिक्युलर त्या एरियाला प्रोटेक्ट न करतात त्या स्पेसिसला प्रोटेक्ट करण्यासाठी त्या स्पेसिसला एका सेफ प्लेसमध्ये नेऊन प्रोटेक्ट करतात, म्हणजे लाईक झुओलॉजिकल पार्क, बॉटनिकल गार्डन, वाईल्ड लाईफ सफारी. ओके, तर तेच आपल्याला आज बघायचं आहे, एग सूट कन्झर्वेशन्स. ओके, तर स्टुडंट्स, तर याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये काय केलं जाते, द थ्रेटन स्पेसिस आर टेकन आउट फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटॅट. ओके, जी स्पेसी धोक्यात आहे त्या स्पेसीला तिच्या नॅचरल हॅबिटॅटमधून काढलं जातं. ठीक आहे, त्याच्यामागे रिझन्स काही बी असू शकतात स्टुडंट्स, की त्या गव्हर्नमेंटला ते प्रोटेक्ट करणं शक्य होत नसेल, एवढी मोठी स्पेसी खूप मोठा एरिया असेल, किंवा त्या स्पेसीसचा जो हॅबिटॅट आहे तोच नष्ट होत असेल, किंवा जी स्पेसीसचा जो नंबर आहे तो खूपच कमी झाला असेल, तर तिला पूर्णपणे प्रोटेक्ट करणं गरजेचं असेल, तर अशा वेळेस ही ॲक्शन्स घेतली जाते. ठीक आहे, अँड प्लेस देम इन सिक्युअर्ड प्लेस. ओके, एखाद्या सुरक्षित ठिकाणी इथे तिला चांगल्या प्रकारे आपल्याला प्रोटेक्ट करता येईल अशा ठिकाणी तिला ठेवलं जाते, त्यालाच म्हणतो आपण एग सूट कन्झर्वेशन्स. ओके, एग सूट कन्झर्वेशन एक्झाम्पल्स आपल्या एनसीईआरटी बुकमध्ये दिलेले स्टुडंट्स, फॉर एक्झाम्पल झुओलॉजिकल गार्डन. ओके, सॉरी झुओलॉजिकल पार्क. नेक्स्ट एक्झाम्पल आहे झुओलॉजिकल पार्क, नंतर आहे बॉटनिकल गार्डन्स. ओके, ॲनिमल स्पेसिस जर असेल तर तिला झुओलॉजिकल पार्कमध्ये कन्झर्व केलं जाते आणि प्लांट जर असेल तर तिला बॉटनिकल गार्डनमध्ये प्रोटेक्ट केलं जाते स्टुडंट्स. ओके, तर आपल्या इंडियामध्ये झुओलॉजिकल पार्क जे आहेत ते 275 झुओलॉजिकल पार्क आहे आपल्या देशामध्ये. ओके, लक्षात असू द्या स्टुडंट्स, 275. ओके, आणि बॉटनिकल गार्डन्स आहेत 35. ओके, तिसरी जी एक्झाम्पल आहे ती आहे वाईल्ड लाईफ सफारी. ओके, तर झुओलॉजिकल पार्क, बॉटनिकल गार्डन इथे जवळपास जे असतात ते गव्हर्मेंटल असतात, बिलकुल त्यांनी गव्हर्मेंटच्या अंडरमध्ये असतात, पण वाईल्ड लाईफ सफारी जी आहे, वाईल्ड लाईफ सफारी हे याच्यामध्ये प्रायव्हेट एरियासुद्धा येतो. ठीक आहे, प्रायव्हेट कंपनीसुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन तो वाईल्ड लाईफ सफारी चालू शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये बऱ्याचशा पिक्चरच्या शूटिंग्स केल्या जातात, जसं की आता टायगरची फायटिंग दाखवायची असेल तर टायगर जो असतो तो कोणत्या सर्कसचा वगैरे नसतो, तो अशाच वाईल्ड लाईफ सफारीमध्ये वाढवलेला प्राणी असतो, जिथं त्याला प्रॅक्टिसिटी दिलेली असते, शिकवलेलं असते वगैरे.
एक प्रकारे आणि लोकांना जंगल सेवा दाखवण्याचा एक सुद्धा एक व्यवसाय आहे तिथे, ठीक आहे. दाखवणे म्हणजे लोकांना जंगलामध्ये सफारी करायची असेल तर तो एक चालवण्याचं काम सुद्धा प्रायव्हेटली काही कंपनीज करतात, त्याच्यातून पैसा मिळतो, ठीक आहे. तिथे राहण्याचा खाण्याचा खर्च वगैरे, हॉटेल्स असतात, म्हणजे इथे थोडंफार प्रायव्हेट सेक्टरचा सुद्धा सहभाग असतो, त्याला आपण वाईल्ड सफारी म्हणतो आहे, ठीक आहे. ते तीन एक्झाम्पल्स आहेत स्टुडंट्स, ओके. पण जी मेथड्स आहेत, ज्या मेथडने आपण एग सूट कन्झर्वेशन करतो आहे, ते मेथड्स वेगळे आहेत, ते आपण एकदा बघून घेऊया कोणकोणत्या मेथड्स आहेत. एग सूट कन्झर्वेशनमध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत स्टुडंट्स, पहिली मेथड बघू आपण. पहिली मेथड आहे दॅट इज अ स्केअर्ड प्लांट्स. अँड होम गार्डन्स हे सुद्धा एक प्रकारचं आहे एक सूट कन्झर्वेशन, ठीक आहे. होम गार्डन सेकंड आहे स्टुडंट्स दॅट इज अ झुलॉजिकल पार्क. झुलॉजिकल पार्क अँड बॉटनिकल गार्डन्स ओके. अँड थर्ड वन स्टुडंट्स ह्याच्यामध्ये आपण ॲक्वेरियमसुद्धा घेऊ शकतो स्टुडंट्स, ओके. ॲक्वेरियममध्ये सुद्धा आपण ॲनिमल स्पेसिसला कुठे करतो आहे किंवा ॲक्वेटिक प्लांटला आपण कुठे करू शकतो, तर ॲक्वेरियमसुद्धा याच्यामध्ये येते स्टुडंट्स. तिसरं जे आहे ते आहे जीन बँक, ओके. देन सेमन बँक, सेमन बँकला तुम्ही स्पर्म बँकसुद्धा म्हणतो, ठीक आहे. सेमन बँक आणि स्पर्म बँक हे एकच आहे. थर्ड वन जे आहे दॅट इज अ सीड बँक, ज्याच्यामध्ये प्लांट स्पेसिस जे आहेत ज्या थ्रेटनमध्ये आल्या ते आपण प्रोटेक्ट करू शकतो, सीड बँक, ओके. आणि वन मोस्ट दॅट इज अ PTC, ओके. PTC म्हणजे काय, प्लांट टिश्यू कल्चर. प्लांट टिश्यू कल्चरमध्ये सुद्धा बरेचशा प्लांटच्या टिश्यू जे आहेत ते प्रिझर्व केल्या जातात आणि टिश्यूपासूनच एक नवीन प्लांट नंतर ग्रोअप केल्या जाते, ठीक आहे. म्हणजे एखादा प्लांटचा जर जर्मिनेटिव्ह प्लांट नसेल, म्हणजे फ्रूट सीड्स नसतील, तर त्याच्या एखाद्या टिश्यूपासून सुद्धा आपण नवीन प्लांट डेव्हलप करू शकतो. तर प्लांट टिश्यू कल्चर हे सुद्धा याच्यामध्ये येते, ओके. तर त्याला आपण म्हणतो PTC, ओके. आणि हे सर्व कशाने केलं ते, बाय द क्रायो प्रिझर्वेशन्स, ओके. बाय द मेथड ऑर बाय यूज ऑफ क्रायो प्रिझर्वेशन्स, ओके. क्रायो प्रिझर्वेशन काय आहे, तर खूप लो टेम्परेचरला या सर्व गोष्टी काय केल्या जातात, प्रिझर्व केल्या जातात, ओके. जवळपास -196 डिग्री सेल्सियसला, ओके. जेणेकरून त्या या टेम्परेचरला प्रिझर्व राहतात, -196 डिग्री सेल्सियस. आणि त्या कशात प्रिझर्व केल्या जातात, दे आर प्रिझर्व इन लिक्विड नायट्रोजन्स, ओके. लिक्विड नायट्रोजन्स तर झाले थर्ड नंबरची मेथड्स, ओके. तर वन बाय वन आपण याच्यामध्ये बघूया कशी वगैरे, ठीक आहे. तर सर्वात पहिले ते स्केअर्ड प्लांट्स, ओके. स्केअर्ड प्लांट म्हणजे पवित्र झाडं असतील किंवा वनस्पती असतील. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे भारतामध्ये संस्कृतीमध्ये बऱ्याचशा प्लांटला, पर्टिक्युलर कोणत्या मेडिसिनल प्लांटला खूप महत्त्व दिलेलं आहे, ठीक आहे. तर त्यांना पवित्र मानून आपण प्रिझर्व करतो आपल्या घरामध्ये. प्रिझर्व म्हणजे आपल्या घरामध्ये लावतो आपण त्याला. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे तुळशीचं झाड, ठीक आहे. तुळशी झाड हे प्रत्येकाच्या घरामध्ये लावलं जातं, पण तुळशीचं झाडाचं ते काही नॅचरल हॅबिटॅट नाही आहे, पण ती मेडिसिनल प्लांट आहे आणि आपण तिला खूप पवित्र मानतो म्हणून तिला आपण आपल्या घरातच काय करतो आहे, प्रिझर्व करतो आहे, कन्झर्व करतो आहे. ते सुद्धा एक प्रकारचं कन्झर्वेशन आहे स्टुडंट्स, म्हणजे ते सुद्धा काय येते त्याच्यामध्ये एक सूट कन्झर्वेशन येते. अशा खूप सारे प्लांट स्पेसिस आहेत जे आपण लावतो आपल्या घरामध्ये, ज्या खूप पवित्र मानल्या जातात, ठीक आहे, किंवा शुभ मानल्या जातात, त्यामुळे आपण ते आपल्या घरामध्ये लावतो. सेकंड जे एक्झाम्पल आहे ते आहे होम गार्डन. होम गार्डनसुद्धा एक प्रकारचं काय आहे, एग सूट कन्झर्वेशनच आहे. कारण की ज्या काय प्लांट्स आपण आपल्या गार्डनमध्ये लावतो त्यांचं नेटिव्ह प्लेस ते नसते, ती त्यांचं नेटिव्ह प्लेसमध्ये त्याचं हॅबिटॅट वेगळं असते, पण त्या तिथं लावतो आपण आपल्या गार्डनमध्ये. काय होतं, गार्डनमध्ये जे आपण प्लांट्स लावतो आहे ते
नेटिव प्लेस जे नसून ते नेटिव प्लेस त्यांचं नसणार नसते, त्यांचं नॅचरल हॅबिटॅट ते नसते, तर आपल्या ज्या आवडत्या प्लांट्स आहेत ते आपण तिथे लावतो, त्यांचं ओरिजिनल नॅचरल हॅबिटॅट वेगळं असतं. म्हणजे एक प्रकारचं ते सुद्धा काय झालं, एक कन्झर्वेशन झालेलं आहे. काय झालेलं आहे, एग सूड कन्झर्वेशन. ठीक आहे, आणि बरेचसे आपण आयुर्वेदिक प्लांटसुद्धा लावतो, जसं की अलोवेरा असेल जे आपला बेनिफिशियल असेल, नीम प्लांट आयुर्वेदिक आहे. नंतर आपण जे काही व्हेजिटेबल्सचे प्लांट लावतो, ठीक आहे, कारण की आजकाल जे व्हेजिटेबल्स मिळतात त्याच्यामध्ये पॉयझनचं प्रमाण जास्त आहे, कारण त्याच्यामध्ये पेस्टिसाईड केमिकल फर्टिलायझर खूप यूज केलं जातं. आणि हेल्दी व्हेजिटेबल मिळण्यासाठी बरेचसे लोक घरीच काय करतात, छोटीशी शेती करतात किंवा गार्डनमध्येच ते पीक घेत असतात. ठीक आहे, तर ते सुद्धा एक प्रकारचं गार्डनिंग आहे आणि ते सुद्धा एक प्रकारचं काय आहे, एग सूड कन्झर्वेशन आहे. तर स्टुडंट्स, चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती आहे, नॉलेज आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जात नाही आहे, एक्झाम्पलसुद्धा सांगत नाही आहे. एक्झाम्पल ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहेत. ठीक आहे, कारण या पार्टीच्या घरी स्केट प्लांट असतीलच, होम गार्डन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुम्हाला झुलॉजिकल पार्क्स आणि बॉटनिकल गार्डन्स. ओके, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की इंडियामध्ये 275 झुलॉजिकल पार्क्स आहेत, 35 बॉटनिकल गार्डन्स आहेत स्टुडंट्स. ठीक आहे, बॉटनिकल गार्डन्सला तुम्हाला माहीत असेल की पर्टिक्युलर एकाच प्रकारचं इन्व्हायरमेंट तिथे क्रिएट केलं जाते, त्या इन्व्हायरमेंटमध्ये टेम्परेचर, लाईट आणि वॉटर सर्व काही एकदम मेंटेन केलं जाते, जे की त्या प्लांट स्पेसिससाठी आवश्यक आहे फॉर द ग्रोथ. ओके, तुम्ही प्रत्येक बॉटनिकल गार्डन बघितलं असेल आणि प्रत्येक प्लांटवरती त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन अशी टॅग केलेली असते स्टुडंट्स, ते असते बॉटनिकल गार्डन्स. ओके, झुलॉजिकल पार्कबद्दल तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, सर्वांना माहिती आहे झुलॉजिकल पार्क आणि ॲक्वॅरियम्स. ओके, ज्याच्यामध्ये पर्टिक्युली फिश स्पेसिस ह्या प्रोटेक्ट केल्या जातात. देन थर्ड वन जे आहे ते जीन बँक्स, सेमन बँक्स आणि सीड बँक्स. ओके, ॲनिमल स्पेसिसला जर कन्झर्व करायचं आहे इन ऑफ साईट, तर तिथे जर ॲनिमल स्पेसिस नसेल तर त्यांचे जीन्स जरी अवेलेबल असतील तर आपण त्या जीन्सला प्रिझर्व करू शकतो. अशा प्रकारे खूप स्पेसिसचे जीन्स अवेलेबल आहेत, त्यांची एक पूर्ण बँक तयार केलेली आहे आपण, त्याला आपण जीन्स बँक म्हणतो आहे. ठीक आहे, काही स्पेसिस एक्झिस्ट झालेल्या आहेत तरीसुद्धा त्यांचे जीन्स आपल्याकडे अवेलेबल्स आहेत, जे आपण स्टोअर केलेले आहेत. सेमन बँक्स, ओके, सेमन बँकबद्दल सुद्धा आपण शिकलेलो आहोत इन रिप्रोडक्शन पार्टमध्ये. देन सीड बँक, ज्या स्पेसिस खूप इम्पॉर्टंट आहेत पण त्या एक्झिस्टंट होण्याच्या आलेल्या आहेत, त्या स्पेसिससुद्धा सीड बँकमध्ये कन्झर्व केलेल्या आहेत, त्यांची सीड कन्झर्व करून. ठीक आहे, तर बरेचसे क्रॉप स्पेसिस जे आहेत, ज्या ओरिजिनल होत्या आता हायब्रिड आलेला आहे, तर जे ओरिजिनल स्पेसिस होत्या त्यांचीसुद्धा सीड अजून बरेचशा लोकांनी त्यांच्या घरी काय केलेलं आहे, प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, पण त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. तेन प्लांट टिश्यू कल्चर, टिश्यू कल्चरबद्दल सर्वांना माहिती आहे की टिश्यूपासून एक कसं नवीन हॅबिट किंवा नवीन व्हेरायटीज तयार होऊ शकते आणि ती बी डिझीज फ्री. ठीक आहे, त्याचप्रकारे आपण एखादी एक्झिस्टिंग होणारे स्पेसिसचे टिश्यू जर प्रिझर्व करून ठेवले आणि भविष्यात जर ती स्पेसिस जर एक्झिस्ट झाली असेल तर त्या टिश्यूपासून आपण त्यांचे नवीन प्लांट तयार करू शकतो. ठीक आहे, या सर्व गोष्टी केल्या जातात ऑन द बेसिस ऑफ क्रायो प्रिझर्वेशन्स. ओके, क्रायो प्रिझर्वेशन म्हणजे काय, तर खूप लो टेम्परेचरला त्या वस्तू स्टोअर केल्या जातात इन लिक्विड नायट्रोजन, त्याचं टेम्परेचर असतं -196. ओके, तर हे मेथड्स आहेत एग्स सी टू कन्झर्वेशनच्या. स्टुडंट्सचा नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे रिगार्डिंग टू द बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन्स. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला दोन समिट्स बघायचे आहेत. ओके, पर्टिक्युली खूप सारे समिट झालेले आहेत टू कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. समिट का झालेलं आहे, कारण की बायोडायव्हर्सिटी डझंट हॅव एनी बाउंड्रीज, पॉलिटिकल बाउंड्रीज. ओके, आणि आपण आपल्या कंट्रीमधली बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करू पण बाकीच्या बायोडायव्हर्सिटीवरती आपली काही रेस्पॉन्सिबिलिटी नाही का? तर जर आपण पूर्ण अर्थवर अर्थचीच पूर्ण बायोडायव्हर्सिटीसबद्दल बोललो तर सर्वांनी त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे की त्याला कन्झर्वेशन केलं पाहिजे. ठीक आहे, तर हे सर्वांनी मिळून जर आपण एकट्टे जर एफर्ट केला तरच टोटल जी बायोडायव्हर्सिटी ती कन्झर्व होऊ शकते. बायोडायव्हर्सिटी हॅज नो पॉलिटिकल बाउंड्रीज. ओके, आणि मग तिला जर आपल्याला प्रिझर्व करायचं असेल तर सर्व देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेणे गरजेचं आहे. सर्व मिळून जर एकत्र जेव्हा त्याच्यावरती एफर्ट करतील तरच त्याचा चांगला इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. ओके, आणि त्यासाठी त्याच्यामध्ये पहिलं एक सबमिट घेण्यात आलं पर्टिक्युलर द बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करण्यासाठी, ते सबमिट आपण बघणार आहोत. तर पहिलं जे सबमिट आहे ते ब्राझीलमध्ये
रिओ दी जेनेरो या सिटीमध्ये झालं होतं. सर्वात पहिलं हे समिट होतं, पर्टिक्युलर ऑन द बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनवरती. ठीक आहे, या समिटमध्ये 115 कंट्रीजने सहभाग घेतला होता स्टुडंट्स. ओके, आणि त्यांनी इथे शपथ घेतली की आम्ही आतापासूनच स्वतः आमच्या देशातली जे काही बायोडायव्हर्सिटी असेल तिला कन्झर्व करायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी दुसरी समिट झाली होती इन द 2002 मध्ये. ही समिट साऊथ आफ्रिकामध्ये झाली होती, जॉन्सबर्गमध्ये ही समिट झाली होती स्टुडंट्स. ओके, या समिटमध्ये टोटल 119 कंट्रीजनी सहभाग घेतला होता. या समिटमध्ये असं डिसाईड करण्यात आलं आहे की विदिन द पुढील जे 10 वर्ष असतील किंवा पुढचे जे समिट येणार आहे तोपर्यंत आपण जो काही रेट आहे, ओके, बायोडायव्हर्सिटी लॉस होण्याचा जो रेट आहे तो आपण चांगल्या प्रमाणात रिड्यूस करणार आहोत. ठीक आहे, कोणत्याही लेवलवरती, मग ते स्पेसिस लेवल असेल किंवा ग्लोबल लेवलवरती असेल किंवा रिजनल लेवल असेल किंवा स्पेसिस लेवलवरती असेल, तर ते तो जो रेट आहे तो आपण कमी करणार आहोत. ठीक आहे, तर हे दोन समिट आपल्याला बघायचे आहेत. पहिला समिट जो आहे त्या समिटचं नाव होतं आहे अर्थ समिट. ओके, फर्स्ट समिट जे आहे त्याचं नाव होतं अर्थ समिट. ओके, या अर्थ समिटला स्टुडंट्स असं नाव दिलं होतं द हिस्टॉरिक कन्व्हेन्शन्स ऑफ बायो डायव्हर्सिटी. ओके, कारण की सर्वात पहिली कन्व्हेन्शन होती किंवा सर्वात पहिली समिट होती जी बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी झाली होती, तर ही समिट होती इन द इयर ऑफ 1992. ओके, 1992 मध्ये कुठे झाली होती ही समिट? ही झाली होती रिओ दी जेनेरो, जे ब्राझीलमध्ये येते. ठीक आहे, ब्राझील कंट्री आहे आणि ही सिटी आहे जिथे ही समिट घडून आली होती. ठीक आहे, या समिटचा एम काय होता स्टुडंट्स, म्हणजे किंवा ही समिटमध्ये काय डिसाईड करण्यात आलं? ओके, तर असे मेजर्स घ्यायचे जे मेजर्समुळे जी बायोडायव्हर्सिटी लॉस होईल ती आपण प्रोटेक्ट करता येईल. ठीक, मेजर्स फॉर कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, तर काही कंट्रीमध्ये बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन ऑलरेडी सुरू होतं, पण काही कंट्री त्याच्यामध्ये सहभाग घेत नव्हती किंवा ते काम करत होतं. पण आफ्टर दॅट दिस समिट त्यांनी ठरवलं की आता आम्हीसुद्धा जी काही बायोडायव्हर्सिटी आमची ती आम्ही आता प्रोटेक्ट करायला सुरुवात करणार. आणखीनही त्यांनी डिसाईड केलं होतं, दॅट इज अ सस्टेनेबल युटिलायझेशन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी ऑफ इट्स बेनिफिट्स. ओके, म्हणजे काही जे काही नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा जे काही बायोडायव्हर्सिटी तिथे असेल त्याच्यापासून मिळणारे जे काही फायदे आहेत ते फायदे आम्ही कसं व्यवस्थित करणार आहोत, म्हणजे आवश्यकता एवढे सिजन त्याच्यातून आपण बेनिफिट मिळवणार आहोत. ठीक आहे, आणि असं नाही किंवा आवश्यक म्हणजे जास्त त्याच्यामध्ये जे असेल ते किंवा असं नाही की त्याच्यामध्ये की आवश्यकता नसून तर जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये आपण युटिलायझेशन त्या रिसोर्सेस करतो आहे ज्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी काय होते लॉस होते. ठीक आहे, तर या दोन गोष्टी याच्यामध्ये डिसाईड करण्यात आल्या होत्या. पहिली म्हणजे काय तर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करणे. ठीक आहे, आणि दुसरी म्हणजे त्या बायोडायव्हर्सिटीला प्रोटेक्ट करण्यासाठी तिथे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं योग्यरित्या युटिलायझेशन करणे किंवा उपयोग करणे. ठीक आहे, निवड असं लुटून घेणे किंवा लुबडून घेणे असं नाही. हे होतं पहिलं समिट. सेकंड समिट बघूया स्टुडंट्स. सेकंड समिट जे होतं त्याचं नाव होतं वर्ल्ड समिट. हे ठेवण्यात आलं होतं इन द इयर ऑफ 2002 मध्ये, म्हणजे आफ्टर द फर्स्ट समिट 10 वर्षानंतर. फर्स्ट समिटच्या 10 वर्षानंतर दुसरं समिट ठेवण्यात आलं 2002 मध्ये. ठीक आहे,
याची जागा जी होती ती होती साउथ आफ्रिकामध्ये होती. सिटीचं नाव होतं जॉन्सबर्ग. ओके, जॉन्सबर्ग ही सिटी होती जी होती साउथ आफ्रिकामध्ये. ओके स्टूडेंट, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ठीक आहे, इथे जवळपास 119 कंट्रीने सहभाग घेतला होता स्टूडेंट्स, आणि या समिट थ्रू त्यांनी एक शपथ घेतली होती, एक फ्लेज घेतली होती की वी आर सिग्निफिकंटली रिड्यूस. ओके, सिग्निफिकंटली रिड्यूस द रेट ऑफ, नॉट रेट, करंट रेट. ओके, चालू जो रेट आहे, द करंट रेट ऑफ बायो डायवर्सिटी लॉस. ओके, तो कोणत्याही लेवलवरती, फॉर एक्झाम्पल ॲट द ग्लोबल लेवल अँड रिजनल लेवल्स अँड ओके अँड लोकल लेवल. ओके, असं नाही की जसं आम्ही आमच्या रिजनपुरतंच बघू, आमच्या देशापुरतंच बघू की आमच्या देशामध्ये आमचा रेट कमी झाला आहे, बाकीचं आम्हाला काही घेणं नाही, असं नाही. तर तिन्ही लेवलवरती आम्ही जो बायोडायव्हर्सिटी लॉस होते तो रेट आपण कमी करायचा प्रयत्न करू, असं या समिटमध्ये डिसाईड करण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि त्याचं एक टार्गेटसुद्धा त्यांनी डिसाईड केलं होतं स्टुडंट की जवळपास पुढच्या समिटपर्यंत, म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्याला काही करून जो काही करंट रेट आहे बायोडायव्हर्सिटीचा तो खूप कमी करायचं आहे. ओके, तर त्यांचं टार्गेट होतं 2010 पर्यंत, तर 2010 पर्यंत कोणत्या हल्लीमध्ये हा जो रेट आहे बायोडायव्हर्सिटी लॉसचा तो आपल्याला कमी करायचा आहे. तर हे होतं सेकंड समिट जे जॉन्सबर्ग साऊथ आफ्रिकामध्ये ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि 2012 सुद्धा तिसरं समिट झालं होतं स्टुडंट्स. ओके, पण त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार नाही आहेत कारण की तो आपल्या सिलेबसमध्ये दिला नाही आहे, इन्स्टिट्यूटच्या बुकमध्ये तो नाही आहे, फक्त 2 दिलेले आहेत. तर या 2 आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतात, तर याच्यावरती मला लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि नेटवरती सुद्धा सर्च करून बघायचं नाही आहे की 2010 खरंच या प्लेजवरती काम झालं आहे का किंवा तसं झालं होतं का, खरंच तो रेट कमी झाला होता का, कारण की ते एक बघण्याची आवश्यकता नाही आहे किंवा त्याच्यावरतीचा प्रश्न मला विचारल्या जाणार नाही आहे. ठीक आहे, तर फक्त हे 2 समिट मला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, तर इथे आपला टॉपिक कवर झालेला आहे स्टुडंट, चॅप्टरसुद्धा कम्प्लीट झालेला आहे. तर नेक्स्ट जो आहे तो आपण रिप्रोडक्शन इन एंजियोस्पर्म प्लांटमध्ये बघणार आहोत.